राज्यातील शाळा सुरू करायच्या का तर हा सर्वात मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे तर त्याचबद्दल एक महत्त्वाची बातमी आलेली आहे तर याबद्दल आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळणारच आहे तर बघा की राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत काही दिवसापूर्वी वर्षगायकवाड मॅम यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की कोरोनामुक्त क्षेत्रामधील राज्यातील कोरोनामुक्त जे क्षेत्र आहे कोरोनामुक्त गावामध्ये राज्यातील शाळा सुरू होणार आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं पंधरा जुलैपासून पण एक दोन दिवसानंतर राज्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं होतं की राज्यातील शाळा सुकर सुरू करणे योग्य नाही आहे कारण की मुलांचं लसीकरण आहे ते झालेलं नाही आहे म्हणून राज्यातील शाळा सुरू करणे अयोग्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे पण बघा की त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांनाच कळत नाही आहे की त्यांचा जो निर्णय आहे पूर्णपणे ते ठाम नाही आहे त्याच्यावरती आणि बघा की याच्याचमध्ये आता पालक आणि विद्यार्थ्यांचंसुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे त्यांनासुद्धा कन्फ्युजन होत आहे की राज्यातील ज्या शाळा ते सुरू होणार आहे किंवा नाही आहेत पण बघा की राज्यातील ज्या शाळा आहे ते सुरू होण्याची पूर्णपणे इथं शक्यता आहे कारण की वर्षा गायकवाड मॅम हे सुद्धा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत की ज्या क्षेत्रामध्ये कोरोनामुक्त जे क्षेत्र आहे कोरोनामुक्त जे गाव आहे तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात इथं शाळा सुरू करण्याचे इथं नियोजन सुरू आहे कारण की बघा की तर राज्यातील जे पालक आहेत त्यांनी एक्क्याऐंशी टक्के एस सी ई आर टीचा जो सर्वेक्षण झालेलं होतं तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की राज्यातील जे शाळा आहेत ते सुरू करायच्या असं त्यांनी मत नोंदवलं होतं तर आता जी शक्यता आहे ती शाळा सुरू व्हायचीच आहे याबद्दल एकच आहे की वर्षा गायकवाड मॅम यांनी येऊन सांगायचं की कशा प्रकारे आणि कुठं कुठं शाळा सुरू व्हाय होतील तर याबद्दल त्यांनी माहिती द्यावी की उद्यापासून शाळा सुरू होतील का किंवा कधीपासून शाळा सुरू होतील तर याबद्दल वर्षा गायकवाड मॅम यांनीच माहिती आपल्याला द्यावी अशी मागणी आहे थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स